रिया आणि अचानक ते असं सोडून जातात म्हटल्यावर मला काय रडायला आलं रे. तू अगं आपण जाऊ ना त्यांना भेटायला, म्हणजे तिची सासू नसेल तेव्हा. पण नाही जाणार आहे ती बहुतेक. चांगलंच आहे की मिताली कितीही आवड असली तरी तिला मुलं होऊ शकत नाहीत याची तुला चांगलीच कल्पना आहे. आणि तू स्वतः आई असल्यामुळे याचं किती दुःख एका आईला होत असेल याची तुला कल्पना असेल. मितालीला आपण सोडून चाललो याचं तुला टेन्शन आलंय का? नाही नाही तसं काही नाही. बोल रे बिजीस. नाही नाही बोल घरातच आहे बोल. अरे रे आज सकाळी आईशी वाद झाला. काय फोन करून वाद घेतला? नाही रे बाबा घरी गेलो होतो. सकाळी घरी? अरे पण तू इकडेच थांबलो होतस ना. इथेच होतो पण सकाळी सकाळी आईचा फोन आला की ताबडतोब निघून ये म्हणून गेलो. बापरे एवढी काय इमर्जन्सी? काय तसंही पप्पा आणि ना तू. अच्छा ते काही गेलेलं दिसत नाही अजून आईच्या डोक्यात ना. अरे त्यावरूनच जोरदार वाद झाला म्हणजे मीच बोललो. अरे कॉंग्रॅट्स. नाही म्हणजे सॉरी तुझं असं बोलणं आईशी चुकच आहे पण मला असं वाटतं की आपल्यासाठी हे चांगलंच झालं ना. म्हणजे कधीतरी तू आईशी या विषयावरती थेट बोलणं गरजेचं होतं ते आज झालं. हो पण आता पुढे काय? अरे पुढे काय आईचा फोन येईल तुला आता स्वतःहून आणि ते सुद्धा सॉरी म्हणायला. हा मार्क माय वर्ड्स जर नाही आला ना फोन तर आज रात्रीचं डिनर माझ्याकडनं. नाही नाही जोक सपाट पण आईचा खरंच फोन येईल बघ तुला. ए जस्टच एक आम्ही सेकंड लाईनवर आईचा फोन येतो. म्हण्या मी एक काम करतो आता एक पोपट विकत घेतो आणि ज्योतिषाचा धंदा टाकतो मी. हा हॅलो हॅलो आई काही तू बोलून घे आईशी मी नंतर कॉल करतो तुला. हा बाय 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 बाय. या बोलाय. म्हणू अरे सॉरी रे माझं चुकलंच सकाळी. इट्स ओके मी मी विसरलो ते. असं कसं विसरलास रे तू? मी नाही विसरले. माझ्यामुळे तुला किती त्रास झाला खरंच सॉरी म्हणू. मला खूप वाईट वाटलं म्हणू खरंच सॉरी. प्लीज तू तू सॉरी नको म्हणूस मला नाही आवडत. खर तर मी तुला सॉरी म्हणायला हवं कारण मी हवं तसं बोललो तुला. आज पहिल्यांदाच बोललो पण नंतर खूप वाईट वाटलं मला सॉरी. तू ये रे असं निघून नको जाऊस.
येतो संध्याकाळी येतो नक्की येशील ना ओह आई अगं येतो नक्की येतो तू आई मी तुला सर नंतर फोन करू का थोडं अर्जंट काम आहे मला हो पण नक्की ये संध्याकाळी हो 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 येतो बाय बाय येस सर ही फाईल यावर काही सह्या हव्या होत्या आई कशा आहेत तुमच्या शी इज क्वाइट ओके गुड बाय द वे तुमचं आणि आमच्या मितालीचं चांगलंच जमलेलं दिसतंय हो म्हणजे डोंट वरी मी ओरडत नाहीये तुम्हाला नाही तसं काही नाहीये सर मला म्हणायचं होत खूप भरभरून बोलत असते तुमच्याबद्दल तो त्यांचा मोठेपणा आहे सर मॅडम तुम्ही प्लीज तो फोन घ्या मी इथे सह्या करतो नाही इट्स ओके सर खर तर मॅडमचाच फोन होता हो इज इट येस घ्या 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 तुम्ही बोला तिच्याशी मी खरंच सह्या करून ठेवतो थँक यू सर हॅलो हां काय ग गौरी अगं सॉरी तुझा फोन आला तेव्हा मी सरांच्याच केबिनमध्ये होते आणि नाही उचलू शकले हो म्हणूनच आत्ता फोन केला सांगितलंस का त्याला माझा फोन होता म्हणून हो म्हणाले ना फोन घ्या म्हणून ऐक ना संध्याकाळी घरी येशील का आज का ग कुठे जायचंय नाही जायचं नाही आहे कुठे पण काही विशेष विशेष काही नाही बोलायचं होतं तुझ्याशी म्हणजे गप्पा मारायच्या होत्या अगं एवढंच ना मग तूच ये ना माझ्याकडे तुझ्याकडे आज जरा ओके येते मला येते येते ठीक आहे माझं आटपलं की मी तुला फोन करते चालेल चल मग भेटू बरं हॅलो ऑफिसात येऊ का हॅलो वा काय बात आहे बसतो अरे बाय ऑल मीन्स क्या बात आहे काय आज पुन्हा ऑफिसचं काम नाही मुद्दामच झालं अगदी सहजच अरे वा सहजच आलंयस हे छान आहे कॉफी येणार ना नाही नको घरूनच आलोय मी आणि छान आराम झालाय मला आराम म्हणजे ऑफिस नाही मिताली काही बोलली नाही तुला पल्लूचं आणि मितालीचं बोलणं झालंय बहुतेक हा 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 तुझी ट्रान्सफर झाली ना खरं हा अंमळले राईट हो त्याची जावरावर चालू आहे तयारी चालू आहे उद्याच निघायचंय उद्या मग झाली तयारी तसा काही त्रास नाहीये ऑफिस थ्रू सगळं सामान ट्रकने येणारच आहे तू बिझी नाहीयेस ना काय नाही सह्या करणं चालू होत बाकी काही नाही म्हटलं घरी भेटता येईल नाही येईल म्हटलं ऑफिसमध्ये 2 मिनिटं बोलूया भेटता येईल तेवढं ना बाकी काही नाही खूप आठवण येईल तुमची सगळ्यांची
आम्हाला सुद्धा. बल्लूचं आणि मितालीचं तर काही विचारूच नकोस. बल्लू गेली 2 दिवस तर रडतेच आहे नुसते. मी तुझी अवस्था ही काही फार वेगळी नाही. सगळेच मिस करणार ना एकमेकांना. हो, इस्पेशली आम्ही पियाल. हो, आपण फोनवर टचमध्ये राहू मनोहर. ही 5 वर्ष आमच्या रियासाठी आणि पल्लूसाठी खूप आनंदाची होती. तर पुढचं सगळंच टेन्शन आलंय मला. काय नाही रे, एकदा सवय झाली की होतंच सगळं व्यवस्थित. नाहीतरी हे आयुष्यभर माणसं कुठे पुरतात नाही का? एक टप्पा असतो पार करत जायचा असतो. हा, पण आमच्या आयुष्यातला हा महत्वाचा टप्पा होता आमच्यासाठी आणि खूप आनंदाचा देखील. बघूया, 1-2 वर्षात परत यायचं म्हणतोय मी, पण आताच काही सांगता येत नाही. मी वाट बघेन राजे. रियामुळे मितालीला जो काही आनंद मिळालाय तुम्ही दिलाय, त्याबद्दल तुमचे ऋण आयुष्यभर नाही विसरू शकणार. आय आय मीन इट. कम ऑन मनोहर. अरे आता परकेपणाच झाला ना. आता इथं बघ ना, म्हणजे आपल्या दोघांची भेटाभेटी होत नसताना देखील मला इथे ऑफिसमध्ये तुला भेटायला यावं असं वाटलंच ना. बस हाच लोभ असू दे आयुष्यभर एकमेकांवर. अरे येऊ. अरे लगेच. हा रे, खूप आवरावर करायची आहे. मी जस्ट फक्त तुला नॉक करायला म्हणून आलो. बस ओके. खूप बरं वाटलं रे मलाही. येतो. कशी दिसते? चांगली. थँक यू. बापरे, किती दिवसांनी भेटलीस मला तू. तुझी खूप आठवण आली मला. हो, कधी? आज, काल, परवा. मला पण तुझी खूप आठवण आली. मी तू असा महिने घेणार आहोत. आता कधी येणार मग माझ्याकडे तू परत? माहित नाही. इथून गेल्यावर माझी आठवण नाही येणार तुला. खूप आठवण येणार तुझी. तू पण चल ना आमच्या बरोबर. मी? नाही ग बाई, तुझी आई आहे, बाबा आहे, तू आहेस, आजी आहे, मी कशाला येऊ? आजी तर आमच्या सोबत येणारच नाही. मी आहे ना, माझं इकडे थोडस काम आहे ना ऑफिस मध्ये, ते संपलं की आहे. कधी संपतील तुझी काम? लवकरच संपलं की लगेच येते तुझ्याकडे. कधी लवकर? लवकर म्हणजे लवकर 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 पटकन. पटकन म्हणजे कधी विचारू नकोस. झाले प्रश्न? हो. रिया,
चल आपल्याला शाळेला उशीर होतो. आय ग, आज पण शाळेत घेऊन जाणार आहे. काय नाही ग, चॉकलेट वाटायचंय म्हणून हट्ट धरून बसले. घरात एवढी सगळी आवरावर करायचे आणि हिचं आपलं भलतच. भेटू दे ग, भेटू दे तिच्या मित्र मैत्रिणींना. आता परत कधी येणार त्यांना भेटायला इथे या शाळेत? आई तुम्हाला चॉकलेट दे. त्याच्यासाठी आणले चॉकलेट. एवढी एवढी सगळी चॉकलेट माझ्यासाठी? मला चॉकलेट देते म्हणजे मला पण नाही भेटायला येणार ना तू आता. ठीक आहे, थँक्यू सो मच. मला देखी अर्ध तोड. मी तू तू येशील ना संध्याकाळी आम्हाला सोडायला? नाही ग, ऑफिस मध्ये जरा खूप काम आहेत. जा, तुला शाळेत जायला उशीर होतो ना, जा. मी तू म्हणजे तू संध्याकाळी? नाही ग पल्लू, तुला आणि रियाला असं मला सोडून जाताना नाही बघणार. मला मला इतके दिवस सवय झाली, आता तू मला असं बाय कसं? तू हिला घेऊन जा लवकर. मीतू, मीतू, आई, आई, ही तू अशी का गेली अशी? सांग ना, सांग ना प्लीज. आई सांग ना, मी तू अशी का गेली अशी? अगं महत्वाचं सगळं घेतलंय मी. हो सगळं घेतलं. हो या, मग ह्या फाईल्स कशा राहिल्या? काय म्हणते बघू. अरे महत्वाची फाईल आहे. थँक्यू. बावन बाकीचं सगळं सामान आहे ना, ते ट्रकने येलो. महत्वाचं घेतलं म्हणजे झालं. राजा ऐक ना, मी काय म्हणते, मितालीला भेटू देऊ का जरा? मिताली मावशीकडे जाते, मी पण येऊ. रिया बाळा, अग तुझी स्कूल बॅग राहिली, जा आण जा पटकन. जा हे काय काढलंस आणखी नवीन? अरे राजा नवीन काही नाही. हे बघ, मला असं वाटतं की आधीच तिच्या मनामध्ये माझ्याविषयी काही काही भरलेलं असेल, तर एकदा जाता जाता तिला भेटते. आई तू आता तिथे जाऊ नये ना. नाही तू काळजी करू नको, मी तिच्याशी भांडणार नाही. मग कशासाठी जाणार आहेस? अरे मी जाऊन जरा तिची समजूत घालीन ना, की सांगेन तिला झालं गेलं विसरून जा. उगीच जाता जाता कुणाच्या मनामध्ये किलमिश नको. तू महान आहेस ग, थोर आहेस तू. आधीच एखाद्याला लागेल असं बोलायचं आणि वर मलम पट्टी करायची, आणि मलम पण काय भगभगणार, म्हणजे माणसाला लावलं ना का माणूस बोंबललाच पाहिजे. हो जाऊ द्या ना. काय जाऊ द्या, मी चांगल्यासाठी. हो तुझं चांगलं काय ते माहितीये मला. मागे त्या मितालीकडे गेलीस माफी मागायला, तर दम देऊन आलीस तिला, रियाला भेटू नकोस म्हणून. राजा आता जाताना सुद्धा तू आई मला काही हौस नाही हा विषय काढायला. तिकडे जाण्याची काही गरज नाही. अरे ऐक ना, माझ्या मनाला खात राहील रे राजा. हे बघ, जाता जाता एकमेकांशी गोडीने वागावं. हो हो, मग याचा आधी विचार करायचा. काय सांगतो ना ते माझं मलाच कळत. आई खरंच नको, तिच्या मनातही नसतं असलं काही. एवढ्याला तर ती विसरून सुद्धा गेली असेल सगळं. बर राहिलं राहिलं.
मला आपलं वाटलं म्हणून मी म्हणाले. जाऊ दे ना, मी माझी कामं करते ना. हे आता आपल्याला सावरायला लागणार. मी समजू शकतो तुझं काय होत असेल, पण तिकडे मिताली सुद्धा वाईट वाटत असेल ना. पण काय, जाऊन करणार काय आपण, ती बाहेरच गेली आहे ना. मग तुम्ही मला मामा आजोबांकडे सोडायला येत आहे ना, मग तिथे गेलो की आपण मितू मावशीला फोन करूया. गेले तर मग मी रडेल, मी रडले तर मग रिया रडेल, रिया रडली तर मग पल्लू रडेल. तुझ्या सासूबाईला वाटते ते बोलतील.